किस लिए। एक जानेवारी 1818 रोजी घडलेला रक्तरंजित थरार भीमा नदीच्या पात्रात आणि कोरेगावच्या शिवारात घडून आला। या युद्धामुळे कोरेगावची रणभूमी रक्तरंजित होऊन शहरली होती, तर भीमा नदीचे पात्रही दुथडी रक्ताने वाहिले असेल। मात्र प्रश्न निर्माण होतो की हे युद्ध इंग्रज मराठा होते की पेशव्यांविरुद्ध महार होते। 1818 हे युद्ध ज्याने त्याने वा इतिहासकारांनी आपापल्या परीने मांडले आहे, तर दुसरीकडे दलित समाज अत्यंत पोटतिडकीने या युद्धाविषयी लेखन करताना ही शौर्य गाथा गाताना हा इतिहासच रक्तरंजितपणे आणि अतिशय आक्रोशातून मांडणी करतात। तसे करण्यास कदाचित पूर्वाश्रमीला तत्कालीन परिस्थितीला अनुषंगून आक्रोश आणि हुनक्यांची ही मांडणी आहे असेही म्हणता येईल। अनंत काळापासून या देशात उच्च नीचता असमानतेने कळस गाठला होता। उच्चवर्णीयांच्या अन्याय अत्याचारात होरपडून निघालेल्या समाजाला एक संधी मिळताच या संधीने अन्यायकारी समाजव्यवस्थेला पेशवाईला भीमा नदीच्या पात्रात गाळलेले हे भीषण युद्धच होय। या युद्धामुळे प्रशस्त अशा मराठा साम्राज्याची दाणादाण होऊन पेशव्यांच्या मराठा साम्राज्याला तिलांजली वाहिली गेली। मराठ्यांचा अस्त घडवून आणला गेला आणि दुसरीकडे इंग्रज प्रशासनाला महाराष्ट्रात प्रस्थापित व्हायला आयती संधी चालून आली। हे युद्ध इंग्रज मराठा 500 विरुद्ध 28,000 सैन्यबळ असा असला तरी त्या युद्धात 500 महार बटालियनच्या अस्मितेचा एक प्रश्न दडून होता असे म्हटल्यास ते योग्यच ठरेल। इंग्रजांना महाराष्ट्रात आपले हातपाय पसरून राज्यव्यवस्था उभारण्याचा मानस होता। यावेळी मराठ्यांविरुद्ध सैन्य उभारणीला सुरुवातही झाली होती। अशात 500 महार सैन्य बाजीराव पेशव्यांकडून दुखावल्या गेल्याने ही धग मनात कायम ठेवत महार बटालियन पेशव्यांच्या विरुद्ध आणि इंग्रजांच्या पक्षात राहून भीमा कोरेगावचा तांडव घडवून आणला। कोरेगावच्या घरादारांनी प्रत्येक अबालवृद्धांनी श्वास रोखून अनुभवलाय, तर तेथील हिरवाईने रक्ताच्या चिरकांड्या अंगावर घेत तो इतिहास आजचा गायत जिवंत ठेवलाय। कदाचित म्हणूनच त्या जिवंत इतिहासाने बाबासाहेबांना वारंवार खुणावले आणि नुसतेच खुणावले नाही, तर साहेबांना अक्षरशः ओढ लावून त्या समरभूमीवर बोलावून घेतले।
त्यानंतर मात्र बाबासाहेब 1 जानेवारीला न चुकता दरवर्षी भीमा कोरेगाव गाठायला लागले. आपल्या अनुयायांना शूर महार सैन्याचा इतिहास सांगू लागले, तर शहीद महार सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू लागले. त्या समर गीताने रक्तातच असलेला लढवय्या बाणा ऐकताच अनुयायांचा मात्र कधी ऊर भरून यायचा, तर कधी ते पेटून उठायचे. असा हा महार बटालियनचा 500 सैन्यांचा धगधगता जिवंत इतिहास आजही तुम्हा आम्हाला जगण्याचा मूल मंत्र देऊन जातो. या युद्धाच्या पूर्वी पुण्याच्या पेशवाईवर नजर टाकली तर अनेक बाबी लक्षात येतात. त्यामुळे एक समाज उच्च कोटीचा तर दुसरा समाज अत्यंत दयनीय अवस्थेत होता. पेशवाईच्या काळात समाज चातुर्वर्ण्यात गुरफटला होता, त्यामुळे सर्वसामान्य जीवन व्यवस्था अतिशय भीषण अवस्थेत होती. माणसाने माणुसकी नाकारल्याने माणुसकीच संपली होती. जातीयतेचा कहर झाला होता. अस्पृश्यांना तर जनावरांपेक्षाही खालचे जीवन जगणे भाग पडले होते. गळ्यात मढे आणि कमरेला झाडू बांधून या समाजाला उच्च वर्णीयांनी दूर लोटले होते. त्यांना गावकुसा बाहेर डावलले होते. निसर्गाचाच एक भाग असलेला हा दलित वर्ग अन्न पाण्यावाचून क्षणाक्षणाला मरत होता. महार, मांग, चांभार आणि इतर अस्पृश्य समाजाला पेशवाईने गाव कुसा बाहेर फेकून मानवतेची क्रूर थट्टा मांडली होती. आणि यातूनच अस्पृश्य समाजाच्या मनात पेशव्यांच्या विरुद्ध आक्रोश, संताप, राग धगधगायला लागला होता. मात्र योग्य वेळेची संधीही अस्पृश्य समाजाने मोठ्या धैर्याने पेरून धरली आणि वेळ येताच पेशव्यांची राख रांगोळी केली. खरे तर इंग्रजविरुद्ध मराठा तृतीय युद्धाने पेशव्यांच्या साम्राज्याला जमीनदोज करून मध्यवर्ती मराठा नेतृत्वाला म्हणजेच पेशव्याला महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार केले. यातून पेशव्यांवर तह लादण्यात आले. त्यामुळे बाजीराव पेशवा दुखावला गेला, मात्र त्याच्या अंतःकरणात सुडाची भावना डोके वर काढू लागली. यातूनच इंग्रजांचे मांडलिकत्व झुगारण्यासाठी पेशव्यांची गुप्तपणे खलबते सुरू झाली. बाजीरावाने होडकर, शिंदे, भोसले, गायकवाड यांना निमंत्रण दिले. इकडे खडकी तळावर कर्नल बर्डचे महार सैन्य लढाईस सज्ज होते, पण पेशव्यांच्या अफाट सैन्याच्या तुलनेत हे सैन्य फारच कमी होते. 500 सैनिक पेशव्यांच्या सैन्याच्या सलामीला पुरण्यासारखे नव्हते. बाजीराव पेशव्यांच्या फौजेत रणझुंजार शिदनाक नावाचा एक महार सरदार महायोद्धा होता. त्याने खरड्याची लढाई स्वबळावर पेशव्यांना जिंकून दिली होती. या शिदनाकला चिडवायची दुर्बुद्धी बाजीरावला सुचली आणि बाजीराव म्हणाला, खडकी तड सर केल्यावर तुझ्या नातेवाईकांचे काय करावे? इंग्रजी फौजेतील महार बटालियनमध्ये शिदनाकचे सगळे सोयरे होते. पुढे बाजीराव शिदनाकला अत्यंत उद्धटपणे म्हणाला, आम्ही तर जिंकल्यात जमा आहोत, तुझे सगळे सोयरे इंग्रजी तळावर आहेत. त्यांचे मरण मी जवळून पाहिन, ते वाचले तर त्यांच्या गळ्यात मडे आणि कमरेला झाडू बांधीलच म्हणून समज. तेच मडके तुझ्या कामाला नाही येणार का? येथेच शिदनाचे डोके भणानले. राग अनावर झाला, मात्र त्याने राग गिळून पेशव्याला म्हणाला, आजपर्यंत आम्ही फक्त पेशवाईसाठी लढलो आणि आज त्याच जिद्दीने यापुढेही लढू. जर तुम्हाला विजय मिळवून दिला तर श्रीमंत पेशवे महाराजांच्या साम्राज्यात आमचे काय स्थान राहील? अत्यंत रागाने लालबुंद होत पेशवा म्हणाला, तुमचे स्थान मनुस्मृतीने सांगितलेल्याप्रमाणे हीन राहील. अस्पृश्यतेबाबत तडजोड नाही. तुम्ही आमच्या बाजूने लढला नाही तर धर्माविरुद्ध वागलात असे समजून तुम्हा सहित तुमच्या बायका पोरांना हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केल्या जाईल, अथवा सामुदायिकरित्या सर्वांचा शिरच्छेद केला जाईल. तुम्हा सर्वांचा शिरच्छेद करून तुमच्या डोक्याचा चेंडू बनवून गुलटेकडी मैदानावर आम्ही खेळ खेळू हे लक्षात ठेव. आणि आत्ताच्या आत्ता नजरेसमोर थांबू नकोस, अन्यथा तुझा शिरच्छेद झालाच समज. अत्यंत रागाच्या भरात शिदनाक तेथून निघून जात त्याच्या राहुटीकडे निघाला. तो डोक्यात संताप घेऊनच त्याच्या अधीनस्थ सर्व महार सैनिकांना घडला प्रकार सांगितला. महार सैनिकांच्या अंतःकरणात ज्वाळा भडकल्या. त्यामुळे आता युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढू, जिंकू वा मरू अशी वल्गणना करण्यात आली. याच सैन्याला घेऊन पुढे शिदनाक भीमा कोरेगाव युद्धाच्या वेळी ब्रिटिशांना जाऊन मिळाला.
तर इकडे पेशव्यांच्या अफाट सैन्याला तोंड देण्यासाठी लेफ्टनंट कर्नल फिल्समनने बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंटची निवड केली होती. या निवडीबाबत कर्नलने अनेक निकष लावले होते. या बटालियनमध्ये अधिकाधिक जास्त महार सैनिक होते आणि पेशव्यांचे जातीय वैर असून हेच महार सैनिक लढायला योग्य आहेत. या बटालियनवर ब्रिटिशांना अतिशय गर्व होता. कर्नल फिल्समनने कॅप्टन स्टॉन्टंटला युद्धासाठी 5 ऑफिसर आणि 500 महार सैनिक दिले, ज्यात 270 घोडेस्वार, 206 मद्रास तोफा, तोफ ओढणारे 25 माणसे, 2 उत्कृष्ट आधुनिक तोफ, 2 सहपौंडी तोफा अशी पेशव्यांच्या सैन्याला पुरेशी युद्ध सामग्री व सैन्य दिले. या लवाजम्यासह कर्नल स्टॉन्टन पुण्याच्या दिशेने शिरूरजवळ 31 डिसेंबर 1818 रात्री 8:30 निघाला. 25 ते 30 मैल पायी चालून ते भीमा कोरेगाव जवळ आले. येथून बाजीरावाकडून नाराज होऊन निघालेला स्वाभिमानी शितनाक महार हा सरदार देखील आपल्या 50-60 शिपायांसह कॅप्टन स्टॉन्टन याच्या पुढे नतमस्तक होत त्याच्या सैन्यात सामील झाला. 1 जानेवारी 1818 सकाळी 8:00 कॅप्टन स्टॉन्टन यांनी एका टेकडीवरून पेशव्यांच्या सैन्याचे निरीक्षण केले. तेव्हा त्यांना पेशव्यांचे 30,000 सैन्य, त्यात 2,000 अरब सैनिक, 5,000 पायदळ, 25,000 घोडदळ कोरेगाव भीमा नदीच्या पलीकडील उजव्या किनाऱ्यावर युद्धाच्या पावित्र्यात असलेले दिसले. कॅप्टन स्टॉन्टन पेशव्यांच्या सैन्याचा कसा पाडाव करता येईल याचा व्यूहरचित होता. त्याने पेशव्यांच्या सैन्याला हुलकावण्या देऊन कोरेगाव खेड्यात प्रवेश केला. या गावाला मातीचे कूस होते. हे कूस आणि गावातील घरे यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढाई करणे कठीण होते. हे कॅप्टन स्टॉन्टनने हिरून गाव आपल्या ताब्यात घेतला आणि भीमा नदीच्या किनाऱ्यावर शिरूरला जाणाऱ्या रस्त्यावर, जेथून पेशव्यांच्या सैन्यावर अचूक मारा करता येईल अशा ठिकाणावर त्यांनी तोफा ठेवल्या. सकाळी युद्धाची घोषणा झाली. युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. या रणशिंगांचा ध्वनी संपूर्ण कोरेगावात व भीमा नदीच्या पात्रात निनादला. पेशव्यांचे निशाण जिरे टोप उंच उभारून पेशव्यांच्या सैनिकांनी हर हर महादेव अशी गर्जना केली. युद्धाला सकाळी 10:00 सुरुवात झाली. पेशव्यांच्या तलवारी उन्हात चमकू लागल्या. पेशव्यांचे सैन्य नदी ओलांडून पुढे सरकू लागले. तर दुसरीकडे आकाशातून वळवाचा पाऊस पडावा तसे ब्रिटिशांचे महार सैनिक बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करीत होते. या महार सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला जवळजवळ 4 तास शिस्तबद्ध आक्रमक चढाया करून चेरीस आणले. पेशव्यांच्या सैन्याने योजलेल्या योजनांवर हल्ले करून महार सैनिकांनी त्या नष्ट केल्या. याबाबत महार सैनिकांची बुद्धी, शौर्य, चातुर्य प्रत्ययास येते. महार योद्ध्याबरोबर शत्रूचा टिकाव लागला नाही. प्रत्येक आघाडीवर घमासान युद्ध सुरू होते. काही जखमी होत होते तर काही वीरमरण पत्करत होते. भीमा नदीचे वाहते पाणी असूनही तहानेने व्याकुळ झालेल्या सैनिकांना पाणी प्यायला वेळ नव्हता. निळसर काळेभोर दिसणारे भीमा नदीचे पाणी रक्ताने लाल लाल झाले होते. आजूबाजूला अनेक शिपाई मृत्युमुखी पडले होते. कित्येक जखमी जायबंदी झाले होते. अशाही परिस्थितीत मृत्युंजयी कर्तव्यनिष्ठ इमानदार शूर महार योद्ध्यांनी आपली जागा सोडली नाही. वीरश्री त्यांच्या सर्वांगात संचारली होती. भयाचा लवलेशही नव्हता. सारे जीवाचे राण करून कुर्बानीचं कफन बांधून मारू किंवा मरू या बिरदाने अविश्रांत लढत होते. विजयाचे शिखर चढत होते. गेंड्यासारखी मुसंडी मारत होते. रान रेड्याची धडक देत होते. आत्तापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त महार सैनिक ढालीवर तलवारीचे वार झेलत काही जबर जखमी झाले तर काही कामाला आले. मरता मरताही प्रत्येक 10-20 सैनिकांना मारूनच धारातीर्थी पडले. धारातीर्थी पडता पडता आणि कुडीतून जीव सोडता सोडताही गर्जून सांगत होते, माघार घेऊ नका, पळून जाऊ नका, आपले युद्ध माणुसकीच्या शत्रूशी आहे. समाजाला पेशव्याच्या गुलामीतून मुक्त करा. त्यांच्या उत्तेजनार्थ उरलेले महार सैनिक आक्राड विक्राड रौद्र रूप धारण करून पेशव्याच्या सैन्याचे कडे तोडत होते, चक्रव्यूह फोडत होते. ऐन अटीतटीच्या प्रसंगी इंग्रज बटालियनकडील दारुगोळा संपत आला. तोफा बंद पडल्या होत्या. प्रत्येकाच्या बंदुकीत शेवटची गोळी बाकी होती. इंग्रजांच्या 834 लढवय्यांपैकी
275 लढवये जखमी झाले. काहींना वीरमरण आले आणि पेशव्यांचे 6,000 लोक कामास आले. पेशवे सैनिकांनी चारही बाजूंनी ब्रिटिश फौजेला घेरले होते. जबरदस्त व्यूहरचना केली. कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन संकटात सापडला होता. तो विचलित झाला. त्याने मागे हटायचा माघार घ्यायचा निर्णय घेण्याची कुणकुण महार सैनिकांना लागली. तशाही परिस्थितीत ते आपल्या सेनापतीस एका आवाजात गरजून सांगत होते, साहेब माघार घेण्याचा विचार करू नका, आम्ही कुर्बानीचे कफन बांधून समरांगणात आलो आहोत. आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढू हे महार सैनिक मागे हटणार नाही. सिंहाच्या छातीने लढणारे हे शूर सैनिक आपल्या हजारो वर्षाचा अन्याय जुलूम छळ याचा बदला घेत होते. त्यांचे शस्त्र जातीयवादी सैतानावर तुटून पडत होते. मनगटाच्या एका वटलेल्या शक्तीतून शत्रूच्या देहाचे तुकडे करत होते. रक्ताचे पाट वाहत होते. भीमा नदीचे पाणी आपला निळसर रंग आणि मनुस्मृतीच्या विषमतावादी शत्रूचा खात्मा चालू होता. महार सैनिकांच्या मनातील अपमानाची धग बिचाऱ्या ब्रिटिश सेनापतीला कशी समजेल. महार सैनिकांची लढण्याची ललकारी ऐकून स्टॉन्टनच्या अंगात शक्ती संचारली. तो महार सैनिकांची चैतन्यमयी स्फूर्ती घेऊन पुन्हा नव्या जोमाने आदेश देऊ लागला. महाराष्ट्रातील पुणे शहराजवळच्या भीमा नदीच्या काठावरील भीमा कोरेगावच्या भूमीवर 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रजांच्या लष्करातील महार सैनिकांनी पेशव्यांवर आक्रमण करून पराक्रम गाजवून पेशव्यांचा पूर्णपणे पराभव केला. पेशवाईचे पानिपत केले आणि विजय मिळवला. पेशव्यांचा पूर्णपणे पराभव करणाऱ्या शूरवीरांच्या बटालियनचे 20 महावीर शहीद झाले. 3 महावीर जखमी झाले. शहीद झालेल्या महावीरांची जुलमी क्रूर अमानुष पेशवाईचे निर्दालन उच्चाटन करणाऱ्या क्रांतिकारकांची स्मृती अजरामर राहावी म्हणून या युद्धाची सुरुवात जेथे झाली त्या कोरेगावच्या भीमा नदी तीरावरती इंग्रजांनी भव्य दिव्य असा स्मृतिस्तंभ उभारला. तोच हा भीमा कोरेगाव क्रांतिस्तंभ विजयस्तंभ रणस्तंभ होईल.